नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील भारतीय अर्थव्यवस्थेची आधारभूत वैशिष्ट्ये या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. भारत हा एक विकसनशील किंवा अर्धविकसित देश आहे. भारतात एका बाजूने तीव्र दारिद्र्य अस्तित्वात आहे आणि दुसऱ्या बाजूने अशोषित असलेली नैसर्गिक साधनसामुग्री विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा आर्थिक नियोजनाद्वारे कृषी व उद्योग क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. भारतात कृषी उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करून उद्योग क्षेत्राचाही विकास करीत आहे. जगातील प्रमुख औद्योगिक देशात भारताचा 10वा क्रमांक आहे. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील 6व्या क्रमांकाचा देश आहे. माहिती तंत्रज्ञानाच्याही बाबतीत देशाची प्रगतीही लक्षणीय आपणास दिसून येते. भारतात विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारभूत वैशिष्ट्याचे अध्ययन जे आहे ते आवश्यक ठरते. तर भारतीय अर्थव्यवस्थेची आधारभूत वैशिष्ट्ये काय आहेत, त्या वैशिष्ट्याची चर्चा आपण इथं करूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे. तर भारतात दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न दोन्ही कमी आहे. जागतिक बँकेने वर्तवलेल्या अनुमानानुसार सन 2012 भारतातील दरडोई उत्पन्न $1,530 होते. काही राष्ट्रे सोडल्यास भारताचे हे दरडोई उत्पन्न जगात सर्वात कमी असून ते चीन, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या दरडोई उत्पन्नापेक्षाही कमी आहे. चलनाच्या क्रयशक्तीच्या साम्याच्या आधारावर विचार केला तर इसवी सन 2000 अमेरिकेचे दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या 14 पट अधिक होते. यावरून असे दिसून येते की भारतासारखा विकसनशील देश आणि अमेरिकेसारखा विकसित देश यांच्या दरडोई उत्पन्नातील ही तफावत बरीच अधिक आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, कृषी क्षेत्रावर निर्भर. तर भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान अर्थव्यवस्था समजली जाते. भारताच्या कार्यशील लोकसंख्येचा एक बराच मोठा भाग कृषी क्षेत्रात गुंतला आहे आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान बरेच मोठे आहे. सन 2011 भारताच्या लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या कृषी आणि कृषी संबंधित व्यवसायावर अवलंबून होती आणि 2000-2001 या वर्षात भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान हे 26.5% एवढे होते. तर कमी उत्पादकता, लागवडीची जुनाट पद्धती इत्यादी समस्यांनी भारतीय कृषी क्षेत्र ग्रस्त आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्रावर लोकसंख्येचा बराच अधिक भार पडलेला आपणास दिसून येतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तिसरा, तो आहे लोकसंख्या वाढ. तर 1950 भारताची लोकसंख्या वेगाने वाढत असून लोकसंख्येतील वाढीचा दर बराच जास्त आहे. सन 2011 भारताची लोकसंख्या 121 कोटी होती, जी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% एवढी आहे. उच्च जन्मदर व घटता मृत्यूदर यामुळे योजना काळात भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आपणास दिसून येते. तर वाढत्या लोकसंख्येचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर भार वाढतो, कारण या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या सोयी निर्माण कराव्या लागतात. लोकसंख्या वेगाने वाढल्याने श्रमिकांची संख्या देखील वेगाने वाढते. वेगाने वाढलेल्या श्रमिकांच्या संख्येमुळे देशात बेरोजगारांची समस्या जी आहे ते निर्माण होते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आहे बेरोजगारीच्या संख्येत वाढ.
तर भारतीय अर्थव्यवस्थेत बेकारी आणि अर्धबेकारी व्यापक प्रमाणात आढळून येते. 11व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस बेरोजगारीचा अनुशेष 350 लाखापर्यंत वाढलेला होता. भारतातील अधिकांश श्रमिक कृषी क्षेत्रात गुंतलेले आहेत आणि या क्षेत्राला जेवढ्या श्रमिकांची गरज आहे त्यापेक्षा जास्त श्रमिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे कृषी मजुरांची सीमांत उत्पादकता जी आहे ती घटत आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात छुपी बेकारीसुद्धा अस्तित्वात आहे. भारताच्या नागरिक क्षेत्रात सुशिक्षितांच्या बेकारीची समस्या आढळते. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या ग्रामीण आणि नागरी क्षेत्रात बेकारीची समस्या ही खूप मोठी समस्या म्हणून आज पुढं येत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे भांडवल निर्मितीचा कमी दर. तर भांडवलाची कमतरता हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपणास दिसून येते. भारतात बचत प्रवृत्ती कमी असल्यामुळे आणि बचतीची शक्ती कमी असल्यामुळे बचतीचा दर कमी आहे. बचतीची गुंतवणूक होऊन भांडवल निर्मिती होत असते. भारतात बचतीचा दर 1965 15% होता, तो 2011-12 28% वाढलेला आहे. तसेच भांडवल निर्मितीचा दर 35.6% उच्च पातळी गाठू शकला आहे. तसा बचतीचा हा दर कमी मानता येत नाही, परंतु लोकसंख्येचा मोठा भार आणि स्वयंपोषित आर्थिक विकासाची गरज विचारात घेता बचतीचा विद्यमान दर कमीच मानावा लागतो आणि भांडवल निर्मितीचा दर वाढवण्यासाठी बचतीचा दर वाढवणे जे आहे ते अत्यावश्यक झालेले आहे. त्यानंतर 6वा जो पॉईंट आहे तो आहे संपत्ती वाटपात विषमता. तर संपत्तीचे असमान वितरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार 2000-2001 ग्रामीण क्षेत्रातील जवळजवळ 27% कुटुंब ज्यांची संपत्ती 20,000 रुपयापेक्षा कमी मूल्याची आहे त्यांच्याजवळ एकूण संपत्तीचा केवळ 2.4% हिस्सा होता आणि अत्यंत वरच्या स्तरातील 9.7% कुटुंब ज्यांची संपत्ती 2,50,000 रुपयापेक्षा जास्त मूल्याची आहे त्यांच्याजवळ एकूण संपत्तीचा 49% भाग होता. भारताच्या ग्रामीण क्षेत्रात भूसंपत्तीची असमान वाटणी झालेली आपणास दिसून येते. तसे शहरी क्षेत्रातही हीच स्थिती आपल्याला दिसून येते. भारताच्या औद्योगिक क्षेत्रात काही मोजक्या व्यापारी गृहाच्या हाती संपत्तीचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेले सुद्धा आपणास दिसून येते. म्हणून भारतात संपत्तीच्या वाटणीत तीव्र स्वरूपाची विषमता आपणास दिसून येते. त्यानंतरचा जो 7वा मुद्दा आहे तो आहे तंत्रज्ञानाचा अभाव. तर भारतीय अर्थव्यवस्थेतील तंत्रज्ञानाचा स्तर बराच खालचा आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून आपणास सांगता येईल. भारतीय अर्थव्यवस्था तांत्रिक मागासलेपणाने ग्रस्त आहे. भारताच्या कृषी क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात अजूनही उत्पादनासाठी कालबाह्य उत्पादनाचे तंत्र वापरले जाते आणि प्रगत अशा आधुनिक तंत्राचा फारच कमी उपयोग केला जातो. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे तो आहे आधारभूत संरचनेचा अभाव. तर जलद आर्थिक विकासासाठी प्रथम आधारभूत संरचना विकसित करावी लागते, परंतु भारतात जे आहे वीज, रस्ते, वाहतूक, दळणवळणाच्या सोयी, सिंचनाच्या सोयी यासारख्या सोयीची कमतरता असल्याने तसेच कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात पुरेशी प्रगती होऊ न शकल्याने अनेक संरचनात्मक सोयींचा अभाव जे आहे तो दिसून येतो. त्यानंतर 9वा जो मुद्दा आहे तो आहे नैसर्गिक साधनाचा अपूर्ण वापर. तर नैसर्गिक साधन सामग्रीच्या उपलब्धतेच्या बाबतीत भारत हा एक समृद्ध असा देश आहे. भूमी, जंगल, नद्या, खाणी आणि जलसंसाधने भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यामध्ये ही साधने उपलब्ध आहेत. परंतु भांडवलाची कमतरता, जुनाट तंत्र, बाजाराचा पूर्ण विस्तार यामुळे उपलब्ध नैसर्गिक सामग्रीच्या मोठ्या भागाचे अजूनही शोषण होऊ शकले नाही आणि आर्थिक विकासाच्या कार्यात ती पूर्णपणे वापरण्यात आलेली नाही.
त्यानंतर दहावा जो मुद्दा आहे तो आहे निम्न जीवनमान. तर भारतातील लोकांचे जीवनमान हे निम्न पातळीचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 44% लोकसंख्या ही कुपोषणाने ग्रस्त आहे. भारतातील आहार प्रथिनांची मात्रा फक्त 49 ग्रॅम प्रति दिवस आहे. या उलट विकसित देशात ही मात्रा जवळजवळ दुप्पट अशी दिसून येते. भारतात हलक्या दर्जाचे अन्न, वस्त्र आणि निवारा अधिकांश भारतीय जनतेला उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारतीय लोकांचे जीवनमान निम्न दर्जाचे आहे. भारतात अद्यापही 29.8% लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली जीवन जगत आहे. त्यानंतरचा वैशिष्ट्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे मानव संसाधनाचा निकृष्ट दर्जा. तर भारतात मानव संसाधनाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे आणि व्यापक अशिक्षितपणा हा याला जबाबदार आहे. सन 2001 जनगणनेनुसार भारतात अजूनही 34.5% लोकसंख्या ही निरक्षर आहे. तर 2011 जनगणनेनुसार 29.62% लोकसंख्या ही निरक्षर आहे. 2014 घोषित मानव विकास निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 135वा आहे, जेव्हा की चीनचा क्रमांक हा 91वा आहे. अर्थात मानव विकासातही भारत बराच मागे आहे. लोकांच्या निम्न जीवनमानाचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. अधिकांश लोकांचे आरोग्य चांगले नसल्यामुळे त्यांची कार्यक्षमतासुद्धा कमी आहे. या सर्वांच्या परिणामस्वरूप भारतात मानव संसाधने हलक्या दर्जाची असल्याचे आपणास निदर्शनास येते. त्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची बदलती रचना या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर भारतीय अर्थव्यवस्था ही एक नियोजित विकसनशील अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतीय अर्थव्यवस्था वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात नियोजनाचा पाया घातला आणि तेव्हापासून भारत एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून जागतिक पातळीवर जी आहे उंचावत आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदलत्या रचनेचे काही मुद्दे आपण इथं विचारात घेऊ. पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर 1993 किमतीच्या आधारे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1950-51 132,367 रुपये होते. ते 2012-13 47,66,754 रुपयापर्यंत वाढलेले आहे. म्हणजेच आर्थिक नियोजनाच्या काळात भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात जवळजवळ 8.5 पट वाढ झालेली आपणास दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे भांडवल निर्मिती. भारतात भांडवल निर्मितीमुळे आर्थिक विकास वेगाने होत आहे. नियोजनामुळे भारतातील बचतीचा आणि गुंतवणुकीचा दर वाढून भांडवल निर्मितीचा दर वाढलेला आहे. मिश्र घरगुती बचतीचा दर चालू किमतीप्रमाणे 1950-51 10.5% होता. तो सन 2012 अखेरीस 27.9% वाढलेला आपणास दिसून येतो. नंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कृषी विकास. नियोजनाचा अवलंब केल्यामुळे भारतात कृषी विकास होण्यास मदत झाली आहे. नियोजन काळात कृषी उत्पादकता आणि कृषी उत्पादन या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. अन्नधान्याचे उत्पादन 1950 51 दशलक्ष टन होते. ते 2011-12 257 दशलक्ष टनापर्यंत वाढलेले आहे. भारतात शेती उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचनाच्या सोयी यांचा वर्तमान काळात मोठ्या प्रमाणात उपयोग किंवा वापर केला जात आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक विकास. सध्याची भारतीय अर्थव्यवस्था औद्योगिक क्षेत्रात देखील बरीच पुढे गेली आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनात नियोजन काळात वाढ झालेली आपणास दिसून येते. आर्थिक सुधाराच्या नंतरच्या काळात औद्योगिक उत्पादनात वेगाने वाढ झालेली आहे. भारतात लोखंड आणि पोलाद, खते, सिमेंट, साखर, पेट्रोलियम पदार्थ, वर्तमानपत्राचा कागद, अभियांत्रिकी वस्तू, हस्तकलेच्या वस्तू इत्यादीचे उत्पादन नियोजनाच्या या 67 वर्षात बरेच वाढलेले आपणास दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक संघटनात बदल. 67 वर्षात भारतातील औद्योगिक संघटनात
पुरेसा बदल झालेला दिसून येतो. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक बरीच वाढलेली आहे आणि शुद्ध राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचे योगदान जे आहे ते बरेच वाढलेले आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांनी आपल्या व्यवहारांचा व्याप वाढवून उत्पादनांचे विविधीकरण केलेले आपणास दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे आधारभूत संरचनेचा विकास. नियोजन काळात वीज निर्मिती, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा, विमा सेवा, शिक्षण इत्यादी सर्वच आधारभूत संरचनात्मक सोयीचा विकास झाला आहे. रस्त्यांची व रेल्वेची लांबी वाढली असून त्यांची प्रवासी व मालवाहतुकीची क्षमतासुद्धा वाढलेली आहे. बँकांनी आपल्या शाखेचे जाळे ग्रामीण क्षेत्रापर्यंत पसरवले आहेत. दूरध्वनींनी व भ्रमणध्वनींनी आपले जाळे जे आहे ते ग्रामीण भागापर्यंत आज पोहोचवलेले आहे. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांची संख्या देखील आज देशामध्ये वाढलेली आपणास दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला मानव संसाधनाचा विकास. तर नियोजन काळानंतर भारतात मानव संसाधनाचा विकास करण्याचा बराच प्रयत्न झालेला आहे. त्या दृष्टीने शिक्षण, स्वास्थ्य, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, सामाजिक सुरक्षेच्या सोयी, तसेच सेवानिवृत्ती वेतन, भविष्य निधी, विमा इत्यादी सेवा जे आहेत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय, व्यवस्थापन महाविद्यालय यांची संख्याही देशात आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अधिकाधिक लोकांना मोफत व स्वास्थ्य सेवा पुरवल्या जात आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे रोजगार निर्मिती. तर भारतात कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा क्रमाक्रमाने विकास झाल्यामुळे नियोजनाच्या काळात रोजगारीच्या नवीन संधी वाढून रोजगारीची पातळी वाढली आहे. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेत अनुक्रमे 70 लक्ष, 100 लक्ष आणि 145 लक्ष रोजगारीच्या संधी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतरचा मुद्दा आहे दारिद्र्य निर्मूलन. योजनात दारिद्र्याचे पूर्णपणे निर्मूलन झाले नाही हे जरी खरे असले तरी योजना काळात दारिद्र्याची तीव्रताही कमी झालेली आहे. 1972-73 एकूण लोकसंख्येपैकी 54.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर MRP पद्धतीने दारिद्र्याची गणना केली असता 2004-05 एकूण लोकसंख्येपैकी 21.8% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. सन 2011-12 हे प्रमाण आपणास 21.9% घसरलेले दिसून येते. तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था एक नियोजित विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे हे नवे रूप जनतेच्या सर्व आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास समर्थ नसले तरी हे नवे रूप विलोभनीय आहे असे आपणास म्हणावे लागेल. धन्यवाद.